तुम्ही सानंदी आधीच कशा काय निघून गेले मला कळलं पण नाही. तुम्ही मला माहितीये तुम्ही कोणाला शोधताय. कोणाला? तर तुम्ही माझीच वाट बघत होता ना. सर आता तरी खरं बोला. हो तुम्हाला शोधत होतो. माहितीये मला. आणि मला हेही माहितीये की तुम्हाला मला काहीतरी सांगायचंय. तुम्हाला कसं कळलं? सर अहो एवढे दिवस मी ऑफिसला येते तुमच्यासोबत काम करते एवढं तर मला कळणारच ना. ऍक्च्युली मी थोडं नर्वस झालो होतो, म्हणजे असा विचार करत होतो की तुमची काय रिॲक्शन असेल. सर एवढं काय त्यात, हो म्हणाले असते किंवा नाही म्हणाले असते. आणि मुळात नाही का म्हणाले असते? तुम्ही उगाच वेळ घालवलात हे सगळं सांगायला. केवढी चांगली गोष्ट आहे ही. म्हणजे तुम्हाला माहिती आहे मला काय सांगायचंय? हो सर. पण कसं काय, म्हणजे मी न सांगताच कळलं तुम्हाला? कळलं. खर तर बेस्टच झालं मला. उत्तर काय तुमचं? सर उत्तर काय असणार, खूप आवडलंय मला हे तर. अरे मी उगाच खूप, म्हणजे तुम्हाला पण सेम वाटतंय ना मला जे वाटतंय ते. हो सर. आणि का वाटू नये, खर तर आता हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा तेही खूप खुश होतील. एक्झॅक्टली. एक मिनिट, कोण बेणारे सरांना? बेणारे? बेणारे का खुश, बेणारेंचा काय संबंध? सर अहो उद्या बेणारे सरांचा वाढदिवस आहे. बेणारेंचा वाढदिवस? हो. तुम्हाला हीच गोष्ट सांगायची होती ना. ही? अच्छा, हे माझ्या मनातलं कळले का ही गोष्ट. सर तुम्हालाही असंच वाटतंय ना की उद्या आपण बेणारे सरांना छान असं सरप्राईज द्यायला हवं? हे पण माझ्या मनातलं कळलंय. जवळजवळ सगळंच कळतंय. नाही नाही, हे मी म्हणते. अच्छा, हे पण आपण जर असं केलं तर बेणारे सर खूप खुश होतील. हो हो, बेणारे खुश, बेणारेच खुश होतील, त्यांना काय. मग करूयात आपण असा प्लॅन. हो करूयात ना, करत छान त्यांना सरप्राईज देऊ आपण. गुड आयडिया. चालेल, मग उद्या मी सकाळी लवकर येते ऑफिसला. तुम्ही पण या. हो ओके, मग निघते मी आता. बाय. सर. हा बोला ना. अजून एक गोष्ट, मनात जे काही असेल ते बिनधास्त बोलत जा, विचार करत जाऊ नका. ठीक आहे, नेक्स्ट टाइम ट्राय करेन. बाय बाय. यार सार्थक म्हणजे ती झाली असती परत आता. आई तुम्ही काहीही म्हणा पण त्या सावंत काकूंना ना चांगलं खडसावून सांगायला हवं होतं आपण. अगं मी त्यांना चांगलं खडसावूनच सांगितलं. हिंमत तरी कट झाली त्या माणसाची, वय तरी बघ म्हणावं स्वतःच. हो ना मनोज, जाऊ दे जरा शांत आता. हो कसा शांत हो अण्णा, ही काय पद्धत झाली का? ओळखणं पडा कोणी घरात यावं काही विचारावं? येऊ दे, सांगतो त्याला काय असतं. कशाला विषय वाढवतोय? विषय वाढवत नाही अण्णा, विषय संपवतोय मी. परत कोणाची अशी हिंमत नाही झाली पाहिजे घरात यायची. लोकांना कळायला हवं आनंदीचा डिवोर्स झालाय पण माझी बहीण जड नाहीये मला. मनोज अरे हे सगळं आनंदीला कळालं तर तिला वाईट वाटेल. हो मनोज, आणि आता सगळं जाऊ दे, झालं ते झालं. पण लक्षात ठेव, आनंदीला हे कळता कामा नये. आई आई अण्णा, तुम्ही दोघांनी मला काही सांगितलं नाही म्हणून मला काहीच कळणार नाही असं प्लीज समजू नका. मी ना त्या सावंत काकूला चांगलं खडसावलंय आता, असं परत कधी होणार नाही. शकू शांत होतो. आई अण्णा हे बघा
तुम्ही दोघेही या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. हे सगळं आता होतच राहणार आहे आणि मी या सगळ्या गोष्टींना सामोरं जायला तयार आहे. पण आता तुम्ही सगळे सुद्धा खंबीरपणे उभे राहा. आनंदी अगं, आम्ही आहोतच खंबीर. बघितलं ना लोक कसे असतात, जरा चान्स मिळाला की आपली पोळी भाजून घ्यायला तयार. अण्णा तुम्ही नाही म्हणालात ना, तर बस माझी एवढीच अपेक्षा आहे. पण आनंदी आई, आई तू का रडतीयेस? मला खूप काळजी वाटते ग. आई मी तुला त्या दिवशीच सांगितलं ना, अगं तू नको काळजी करूस. हे बघ, तू अण्णा दादा वहिनी जोपर्यंत तुम्ही सगळे माझ्या सोबत आहात तोवर मला काळजी करण्याची काहीच गरज नाहीये. आणि जरी काही झालं तरी मी सगळ्यांना तोंड देईन. आणि माझं जे ध्येय आहे ते मी पूर्ण करून दाखवेनच. असं म्हणतात प्रेमात पडणं सोपं आहे पण ते शब्दात व्यक्त करणं महाकठीण. आनंदी तुला माझ्या मनातलं कसं सांगू काहीच कळत नाही, पण हे नक्की झालंय की माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. आय लव्ह यू. काय एक रुपयाची नोट दे. का? मी सांगितलं होतं तसंच झालंय. तू डायरीत लिहिलंयस आय लव्ह यू. यार इट्स नॉट फेअर यार, असं का करतेस तू? चुकीचं आहे. माझं चुकत असेल तरी चालेल, पण तू चुकू नकोस. तुझ्या मनात जे आहे ना ते तिला सांग. दादा ऐक माझं, तुझं प्रेम जर खरं आहे ना तर ते तिला कळायलाच हवं. आता दे ती नोट. दे पाकिट दे. थँक यू दादा. आता आनंदी माझी बहिणी होणार आणि लवकरच ह्या घरात सनई वाजणार. ये टा 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 टा. काय कुठल्या सनई बद्दल बोलते ही? नाही काय सांगते ते. उद्या बेणाऱ्यांचा वाढदिवस आहे ना, उद्या बेणाऱ्यांचा वाढदिवस आहे तर पार्टी प्लॅन करत होतो, तर ही सजेस्ट करते की आपण सनई ठेवूयात का, ते ती करून दाखवत होती. आनंदी आहे ना, मी आनंदींनी केलाय प्लॅन, त्यांनी सगळं ते पार्टीचं प्लॅनिंग केलंय, त्यांची आयडिया. तू ये नाही, तू पण ये ना, त्यांना खूप आवडेल ग बेणाऱ्यांना. हो हो मला आवडेल यायला, बेणाऱ्यांचा वाढदिवस आहे उद्या तर मी येणारच. इतकी वर्ष ते आपल्या कंपनीत प्रामाणिकपणे काम करतात, मी आले तर त्यांना खरंच बरं वाटेल खूप. मग आणि मी तर म्हणतो ठेवूयात ना सनई, खरंच यायलाच उभं करू. पॅप पॅप करत चांगलं. दादा तिकडे सनई चौघडे वाजवत ना वाजवत, पण आपल्या घरात या वर्षी सनई चौघडे नक्की वाजणार. येस. म्हणजे काय म्हणजे काय म्हणजे काय म्हणजे आपल्या घरात? हो. अरे तुमच्या दोघांची लग्नाची वेळ झाली होता. आधी दादाचा नंबर. एक मिनिट, आपलं काय ठरलं होतं त्या दिवशी? हिचं लग्न करायचं मग मी करणार लग्न. नाही आई, आधी दादाचा नंबर मग माझा. अरे 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 हो, आपलं दोघांची ही लग्नाची वेळ झालेली आहे, त्यामुळे या वर्षी तुमच्या दोघांचंही लग्न होणार. आणि सांगू का, वृंदा आदर्श साठी पण मुलगी बघतीये, त्यामुळे माझ्या तर मनात असं आहे की तुमच्या तिघांची लग्न एकाच मांडवात रुकून टाकायची. कशी आहे कल्पना? वा आहे कल्पना. वा वा. मग मी तर म्हणतो त्या लग्नांमध्ये पण हिलाच उभं करू सनई वाजवायला. त्याने पॅप पॅप. हॅलो, इतक्या वेळा फोन करते मी, साधा फोनही उचलता येत नाही का तुम्हाला? तुझा फोन उचलून काय करू मी? माती केली आहे सगळी. फोन सांभाळून बोला माझ्याशी. एकतर तुमच्या बोलण्यात येऊन हे सगळं केलं मी. सगळी आयडिया तुमची आणि तुमच्यामुळे सार्थकच्या नजरेत मी पडले, तरी तुम्ही मलाच नावं ठेवताय.
मग तुला आनंदीचे फोटो लीक करायला कोणी सांगितलं होतं? छान पलटी मारता हो तुम्ही. ए, तू कोणाशी बोलतेस याचं जरा भान आहे का तुला? पलटी काय पलटी काय ना, फोटो पाहून तुम्हालाच आनंद झाला होता आणि तो व्हायरल व्हावा यासाठी उकळ्या सुद्धा तुम्हालाच फुटत होत्या. अगं पण वारं सगळं उलट फिरलं ना, त्यात मी काय करणार? सार्थक ने त्याच्यावर उतारा म्हणून वेगळा व्हिडिओ व्हायरल केला म्हणून आणखीन प्रॉब्लेम झाला. मग आता काय करायचंय? आता काही नाही, आता जरा शांत बस. हे बघा, तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं की काहीही करून तुझं आणि सार्थकचं लग्न लावेन म्हणून. अगं लग्न म्हणजे काय, चॉकलेट आहे का पर्स मधनं लगेच असं काढून द्यायला? तुम्ही माझ्याशी असं बोलू शकत नाही, तुम्हाला खूप महागात पडेल. ए, तू धमक्या नको देऊ मला. फोन ठेव. काय ग, कोणाचा फोन होता? अगं काय विचारते मी, कुणाचा फोन होता? अगं कविताचा होता का फोन? हो ना, बघ ना मला सारखा फोन करून त्रास देते ग ती. काय करू मी तिचं कळत नाहीये मला. कधी कधी तू म्हणतेस ना ते पट्ट मला वृंदा, ह्या डिवोर्स घेणाऱ्या मुलींच्या मनात काय चाललंय ना काही कळतच नाही. मुली सतत स्वतःचा विचार करत असतात त्या. आता बघ ना, त्या कवितामुळे आदर्शचा एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला पण एका शब्दाने चौकशी केली आहे का तिने? बघ ना, अगं मी आत्ताच सार्थकला म्हणाले की यावर्षी आपण आदर्शच्याही लग्नाचं बघू. अगं पण आदर्श तयार होईल का? होईल ग, तू काळजीच करू नकोस. आणि वामनशास्त्री म्हणालेत ना की यावर्षी नक्की मंगल कार्य होणार आहे. बरं, उद्या नाही आहे मी घरात. का, कुठे चाललीस? ऑफिसला. कशासाठी? उद्या बेणारेंचा वाढदिवस आहे. तूही चल ना माझ्या बरोबर. नाही नको, मी आदर्श जवळ घरी थांबते. बर, जशी तुझी मर्जी. दीक्षा, इथे पण बलून्स लावून घे. दादा, हा टेबल इथे मध्ये ठेवा. मस्त वाटतं. आणि स्नॅक्स पण बघ. अश्विनी, हे घे, हे फुगे टेबला भोवतीला. शकू, सगळी तयारी झाली आहे ना? अगं मग नीट बघ ना, ऑफिस कसं एकदम झगमगत चमकायला लागलंय. जगमगायलाच पाहिजे. तुला माहितीये शकू, सार्थक सरांचे बाबा जेव्हा हा बिझनेस सांभाळत होते ना, तेव्हापासून बेणारे सर इथे काम करताय. हा, त्यांचं खूप मोठं योगदान आहे या कंपनीसाठी. म्हणजे घरातले मोठे कसे घरावर लक्ष ठेवतात, अगदी तसंच बेणारे सरांचं या ऑफिसमध्ये लक्ष असतं. त्यांचा वाढदिवस इथे साजरा होणं हा त्यांचा हक्क आहे, त्यांचा मान आहे. त्यामुळे दणक्यात साजरा झाला पाहिजे हा दिवस. अगदी बरोबर. बरं शकू, केक कुठे? फ्रीज मध्ये. ती बेणारे सर आले ना की मग घेऊन येते. घेऊन ये जा, तयारी होत आली. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. वा काकू, कमाल केलं डेकोरेशन. काकू तुम्ही आलात, खूप छान झालं. आता तुम्हाला बघून बेणारे सर जास्त खुश होतील. त्यांच्यासाठी सरप्राईज आहे. उत्सव मूर्ती आहेत कुठे? अजून आले नाहीये. आलेच नाहीयेत का? वा सर, बेणारे आलेत. आले क्या बात. ए चला सगळ्यांनी लपा पटकन. सर तुम्ही पण लपा, काकू तुम्ही लपा. लपायचंय का? चल चल इकडे. हो हो, अहो वेळेत पोचतील. तुम्ही काय ते? हा ठेवतो. अरे काय, कुठे आलोय मी? अरे मी काय माझ्या ऑफिस मध्ये आलोय की फुग्यांच्या दुकानात? काय हे सगळं? हॅपी बर्थडे बेणारे सर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डियर बेणारे सर. हॅपी बर्थडे टू यू. जिथे आहेत खुद्द बेणारे तिथे सगळी काम. अरे आई तुम्ही सुद्धा आल्यात, खूप बरं वाटलं मला. अरे शतायुषी वा. अरे एवढं कशाला? अरे केक कुठे? केक घेऊन आणते आणते. सार्थक सर, तुम्ही माझ्यासाठी एवढं करतायत. रुंदी मॅडम, थँक्यू सो मच. युअर वेलकम सर. Thank you.
काय एक एक माणसं असतात ना, आपलं वय काय, आपण करतो काय, काही कळत नाही. आणि त्या सावनबाई पण ना खुशाल घेऊन आल्या त्या माणसाला. आई, अहो लक्ष कुठे? भाजी जळाली ना. अरे देवा. आई काय झालं, कसला विचार करताय? मी नाही ग. आई तुम्ही अशा गॅस समोर उभ्या असताना आजपर्यंत कधीच भाजी जळलेली मी नाही पाहिली. मला सांगा कसल्या विचारात आहात? मी ना कालचा विषय माझ्या डोक्यातून अजून जात नाही. खरंय तुमचं, तू माणूसच विचित्र होता. अहो वयाचं थोडं तरी भान नको का ठेवायला त्याने? बघ ना, कसं कळलं नसेल त्याला? थेट कुणाच्या तरी घरी घुसून असं विचारतं का कोणी? आपले हात दगडाखाली आहेत असं वाटलं का त्याला? अहो आई, पण हे सगळं त्या सावंत काकूंना नको का कळायला? बिलंदार नुसत्या. नशीब आनंदी नव्हती घरी त्यावेळी, पण तरी तिला सगळं कळलंच. हो ना, पण लीना हे आता असं होतच राहणार. काल त्या माणसाने येऊन थेट मागणी घातली, उद्या बाहेर लोक उलट सुलट बोलतील तेही ऐकून घ्यावं लागेल तिला. हो, पण त्यासाठी आपण काहीच करू शकत नाही. सरळ दुर्लक्ष करायचं, कारण लोकांची तोंड बंद करणं आपल्या हातातच नाहीये. पण हे आनंदीला कळत नाहीये ना, अगं तिने एकटं राहायला नको आहे. आई आत्ता नुकताच तिचा घटस्फोट झालाय, थोडा वेळ जाऊ द्या. तेच तर नकोय मला. अगं वेळ जाऊ द्या, वेळ जाऊ द्या म्हणत वेळ निघून जाईल आणि मग चांगला मुलगा मिळणार नाही. लीना एकदा का वय उलटून गेलं ना की खूप कठीण होऊन बसतं का बाईच्या जातीला, आणि मग तडजोड करत नको तिथे जुळवून घ्यावं लागतं. नाही नाही, हे माझ्या आनंदीच्या बाबतीत व्हायला नको. लीना आपल्याला काहीतरी करायला हवं. हो आई करू, आपण नक्की काहीतरी करू. तुम्ही आत्ता काळजी करू नका. लीना काळजी तर वाटणारच ना ग, एक एक दिवस महत्वाचा आहे. आनंदीचा विचार करून करून मला तर खूप टेन्शन येते. बसा मिळणार आहे, बसा बसा. अरे औक्षण पहिलं. भरपूर सोनं नाणं मिळव, पैसा अडका मिळव. औक्षवंत व्हा, इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येव. औक्षवंत व्हा, सुखी राहा. चला चला केक कापा आता. मिळाली सर, कापा आता केक. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Benare, happy birthday, happy birthday to you. तुम्ही माझा वाढदिवस इतक्या चांगल्या प्रकारे साजरा केलात त्याबद्दल मी तुमचा कायम ऋणी राहील. आणि मला थोडंसं बोलावं असं वाटतंय. हे ऑफिस म्हणजे माझ्यासाठी फॅमिलीचं आहे. म्हणजे जेव्हा मी या ऑफिसमध्ये येतो तेव्हा मी घरीच आल्यासारखं असं मला वाटतं. इतकी वर्ष या ऑफिसमध्ये मी काम करतोय, पण इथला कर्मचारी असल्यासारखं मला कधी वाटलं नाही. आणि मोठ्या साहेबांनीसुद्धा तसं मला कधी वाटू दिलं नाही. आणि सार्थक सर म्हणजे इथे बॉस कमी आणि मित्रासारखेच आहेत. बस एवढंच बोलायचं होतं. पुन्हा एकदा तुमचा सगळ्यांचा मी खूप खूप आभारी आहे. सार्थक सर, चला परत कामाला लागू. भेडबीड लागले तुम्हाला बेणारे. म्हणजे मी म्हणतो कायम की जिथे आहेत खुद्द बेणारे तिथे सगळी कामं होणार आहेत, पण आज फक्त धमाल होणार आहे. नाही नाही, पण ते आपल्याला प्रोजेक्ट कम्प्लीट करून द्यायचं आहे ना. ते होईल हो, आधी मजा मस्ती आणि धमाल. व्हॉट्स गाईज एकच नंबर.
ते सर धमाल करायचं म्हणले ना म्हणून. चला आधी केक खाऊया सगळे. या 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 चला. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलेली आहे. तुम्ही फक्त घर बसल्या बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.